उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये धनगर बांधव आपलं गाव सोडून चाऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रभर भ्रमंती करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जुन्नर तालुक्यात विशेषतः पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर धनगर बांधव येत असतात. मात्र ज्या धनगर बांधवांना आम्ही भेटलो हे धनगर बांधव बारामती तालुक्यातले आणि ते आपल्या बकऱ्या चारण्यासाठी चक्क नाशिक जिल्ह्यात मागच्या 8 महिन्यांपासून गेले होते. आता पुन्हा ते परतीच्या प्रवासात आहेत. 15 दिवस झाले त्यांना नाशिकवरून निघून, पुढे 15 दिवसाचा अजून प्रवास बाकी आहे. या प्रवासामध्ये कुठेही पाऊस पडला नाही, त्यामुळे बकऱ्यांना रोजचा चारा मिळणं देखील मुश्किल झाले. त्यातच कधी जोरदार पाऊस पडतो, त्यात असंच आमचं पालाचं घर आणि त्यातच आमचा संसार असेच दिवस काढावे लागतात. सरकारने आमच्यासाठी ठोस काहीतरी करावं अशी त्यांची मागणी आहे. आमची मुलं 9वी 10वी शिकली आहेत, पुढे त्यांना शिक्षणाची सोय नाही, नोकऱ्या मिळत नाही, त्यामुळे त्यांना देखील बकरच सांभाळावी लागतात अशा भावना ज्येष्ठ मंडळी व्यक्त करतात. तर आमच्यासाठी राहण्याची योग्य सोय, शाळेच्या शिक्षणाची सोय सरकारनं करावी आणि आमच्या बकऱ्यांना चाऱ्याची सोय देखील करावी. आम्हाला शेती मोठ्या प्रमाणावर नाही, थोडक्या शेतीत इतक्या बकऱ्यांचं भागणं मुश्किल आहे. सरकारनं आता आमचं फिरणं थांबवून आम्हाला एका जागी स्थायिक राहता येईल अशा पद्धतीने आमची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली. ही मंडळी बारामती तालुक्यातली आहेत, त्यामुळे बारामतीच्या स्थानिक राजकारणावर देखील बोलायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या या बंडामुळे ते देखील व्यथित आहेत असं सांगत आहेत. त्यांनी देखील शरद पवारांच्या पाठीमागेच आमचा संपूर्ण समाज उभं राहणार असल्याचं सांगितलं. तर आता अजितदादा जर सरकारमध्ये गेलेच आहेत तर त्यांनी आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून आमच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि आमचा राहण्याखाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी हे धनगर बांधव करत आहेत. या धनगर बांधवांची नेमकी सगळ्या बाबतीत काय भूमिका आहे समजून घेऊयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. कोणतं गाव तुमचं? बारामती सुपे. आता इकडे कधी आले? नाही, गावावरून निघाले किती दिवस झाले? अरे बापरे, नाशिकला गेलते का? मग आता गावाकडे चालले? काय पाऊस पाणी काय परिस्थिती? आता नाशिकवरून कधी निघाले? मग आता रोज एक मुक्काम? मग आता काल कुठे होते? आळेपट्ट्याचे तिकडे. मग आता हे असंच का सगळं बिराड पाठीवर? मग आता तुमच्या बकरं किती आहेत? बकरं किती? 4-5. म्हणजे दोघं तिघं भाऊ आहेत का तुम्ही? मग आता पाऊस बिऊस आला तर मग कसं? मग तुम्हाला सगळ्यांना झोपायला वगैरे जागा होते का त्याच्यात? त्याच्यात मग आता हे तुम्ही एवढे महिना 1.5-4 महिने बाहेर फिरता, मग बाकीची सगळी घरची व्यवस्था कोण पाहत? आजी आजोबा आहे, ज्यांची म्हातारी माणसं आहे. अच्छा, मग तुम्ही सगळी मंडळी बकरं घेऊनच? मग आता उदरनिर्वाहाला समजा पैसा पाणी लागला तर मग काय तुम्ही बकऱ्या विकता का? आता गावाला पोहोचायला किती दिवस लागले? 15 दिवस. अजून 15? तिकडे पावसाची काय परिस्थिती? नाही ना, अजून पाऊस नाही तिकडे. पाऊस नाही? मग आता जाईपर्यंत नाही पाऊस पडला तर काय चाऱ्याचं काय सुरू? थोडे पण तिकडे पोहोचल्यावर जर पाऊस नसेल तर मग काय परिस्थिती? परत चाऱ्याची काय व्यवस्था? तिकडे झाला तिकडे पुढे परत भटकंती करायची. घरी जमीन वगैरे आहे ना? मग शेतात काय? आता काहीच नाही. नांगरेटी तालुका कोणता? बारामती. गाव? सुप्पा. वडा सुप्पा. पण हे सगळं तुमचं पाठीवर बिराड? पवार साहेबांचा तालुका तुमचा? मग आता लोक काय पवार साहेबांच्या सोबत का आता अजित पवारांच्या सोबत? नाही पण आता हे फुटले दोघ जण माहिती आहे ना, अजित पवार शरद पवार. मग लोक कोणच्या पाठीशी राहतील? आता काय सांगता येत उद्या काय तरी तुमचं? तुम्ही कोणाच्या पाठीशी राहाल? मोठे साहेब का बारके साहेब? आता पहिल्यापासून मोठे साहेब आम्हाला. तुम्ही मोठ्या साहेबांच्याच मागे? आजी दादा एकत्र होतं ना, त्याच्यामुळे काही कॅन्सल होता. मी मोठा साहेब. बाबा राम राम. राम राम. बाबा कोणतं गाव? आमचं गाव सुपा. बाबा किती वर्ष झाले बकऱ्या घेऊन फिरता? लहानपणापासून? आता किती वय तुमचं? 80. मग आता तुम्ही एवढं नाशिक वरून चालत आले? मग आता काय त्रास बीस आजार बिजार? डॉक्टर बिक्टर का जावं लागत का कधी? गुडघे बिडघे काय? मग त्याला काय औषध? काय औषध नाही. आता जायचं कुठं? बारामतीला. आता तुमच्याकडं पवार साहेबांचा तालुका तुमचा? आता ते फुटले दोघ जण?
सुलते काय कळत जातात ते बघू नंतर. नाही पण तुम्ही कोणच्या मागे मग मोठ्या साहेबाच्या का बारक्या? आता बघू आता कसं होईल तस आता लोक चालेल तसं चालायचं आपण. बर पावसाचं काय परिस्थिती यंदा? काय नाही पावसाचं तिकडे अजून पाऊस नाही. नाशिकला होता का? नाशिकला तिकडे होता त्या बाजूला होता काय काय ठिकाणी होता काय ठिकाणी नाही. किती खंडे आहेत बकरे? किती खंडे आहेत? बकरे शंभर एक. शंभर एक बकरे आहेत. मग आता त्याच्यावर चालतं सगळं बघतं. पोरं बिरं काय करतात? पोरं तेच धंदा करतात. तोच धंदा करतात. मग आता जाई अजून किती दिवस लागतील पोचायला? पंधरा दिवस लागतील. बरं तिकडे काय तुमच्याकडे पवार साहेबांनी काय काय कामं केली? तुम्ही कधी भेटले का पवार साहेबांना? भेटले कधी? बघितलंय पवार साहेबाला पण आता एवढं काय नाही. मी जवळून कधी भेट गाठ भेट जवळून नाही. जर रस्त्याने जाता येता कधी भेट नाही झाली का? छोट्या अजित पवारांची त्यांची होती. कस काय माणूस? पण मग आता ते चुलत्याला सोडून गेले ते बरं झालं का? नाही झालं. त्यांचं चुलत पुटण्याचं काय चाललंय आता काय आपण सांगा वाटत तसं. आता ते घेतात बघून आता काय होईल. नाही नाही पण या वयाला सोडून जाणं बरं नाही ना. नाही बरं पण आता काय करणार मी त्याला. तर त्यांच्या मनावर आहे आपलं काय चालवणार तसं आपलं काय नसं बघून घेजन करायचं. बरं तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे आता? सरकार आम्हाला काय नाही. काय नाही? आता तुमच्या अजितदादा पण सरकारमध्ये सहभागी सरकार बरोबर गेलेत. तुम्हाला काय कसे कुठली गोष्ट तुम्हाला मिळाली पाहिजे? तुमच्या काय मागण्या काय आहेत? काय मागण्या आम्हाला हे काय मी ज्याला चारा असं राहणं फारिस्ट किंवा मी ज्याला कोणाच्या चरून देत नाही कोण काय उभं राहून देत नाही. तुमच्या पोरांची शिक्षणाची सोय झाली पाहिजे का? तुम्हाला घरं मिळाली पाहिजे का? घरं मिळाली पाहिजे पण मग सगळंच पाहिजे म्हणजे का? आता आम्ही चालतोच घ्या असं करतोय. आता काय आता इथून पुढं ही पोरं सोरं सारा असं काय लागल्या म्हणून आहे. पण पोरं शाळा त्यांना चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजे चांगले सुख सुविधा मिळाल्या पाहिजे पाहिजे ना. आता किती दिवस लागणार पोहोचायला? पंधरा दिवस अजून. मग आता हे पाण्या पावसाचं कसं राहतं रात्रीचं पाऊस बिवस आलं राहणार ते चार पाच आहे ना ते कागदियाचं वरून राहायचं त्याच्यात जमत का? मग आता काय करणार मग कुठं जायचं? किती बाबा किती वर्षापासून मेंढ्या पाळता वयाच्या? आता वय आता आमच्या कधी पाळल्या सर आजच्या पंचापासून आहे का आमच्यापासून आहे? तुम्हाला तुम्हाला आठवतं तेव्हापासून मेंढ्याच पाळतात? तुम्ही शाळेत वगैरे गेले नाही? दादा तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकार अपेक्षा अशी पाहिजे किंवा काहीतरी आपल्या धनगर समाजासाठी चाललं होतं ना मग ते काहीतरी आरक्षण आरक्षण मग ते कुठं आमदार काय त्यांनी केलंच नाही ना काय? आता तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमच्या तालुक्याचं अजितदादा. अजितदादा अजितदादा आता गेले सरकारमध्ये मग गेले की मग त्यांनी काय आमचा फायदा केला? बरं तुमच्याकडे अजितदादा आणि मोठे पवार साहेब दोन दोन नेते आहेत. आता ते दोघं वेगळे झाले. तुम्ही मंडळी कोणच्या सोबत? आम्ही मंडळी आता कोणाच्या त्यांच्या सोबत आहे आता शरद पवारच्या सोबत मोठ्या साहेबांसोबत. हा मोठ्या साहेबांसोबत पवार साहेबांसोबत. आता तुमच्या काय काय मागण्या काय तुमच्या? तुम्हाला सरकारकडून काय काय मिळालं पाहिजे जरा सांगता का? आमचं मस मोठं म्हणणे की आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे सगळं भेटलं पाहिजे पण आता त्यांचं तर ठिकाण होतं. त्यांचे जर दोन फळे होत असतात तर मग आम्ही त्याच्यात काय करणार? त्यांचं ठिकाण नाही आपल्याला कधी मिळायचं पण काय करणार त्याच्यामुळे? दादा आता तुम्ही सगळी तरुण मंडळी आहेत. तुम्ही सगळी तरुण मंडळी पण बकऱ्यांबरोबर जाता बकरं राखता. आता हे बाबांचं जे वय आहे बाबांच्या काळात बाबांच्या पिढीने राखली बकरं त्यांनी नेलं हे सगळं पुढं. पण आता तुमची माझी पिढी आहे आता शिक्षण पवारांनी जे केलं ते अजितदादा करता आलं का? नाही आलं. काय आलं करतात तुम्हाला हे पक्ष तुमच्या पक्षात काय काम येतो जायचं तिकडं? त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी ह्याच पक्षात आहोत सगळे आमची कामं खराब आहेत. आमच्या पक्षात आमची कामं नाही केली तरी पण तुझं तरी पक्ष चालवाय पण होतं ना. तुमचा तालुका कोणता? बारामती. तुमच्याच तालुक्याचे आमदार? आमच्या तालुक्याचा आमदार ते. मग तुझाच पक्ष तू चालवाय पण होतं ना. कशाला जायचं बीजेपीमध्ये पुढे भाजपमध्ये काय गरज आहे का जायची? गरज नव्हती. आहे का गरज तुम्ही सांगा का? आहे का काय गरज आहे? आपलं आहे ना आपण आम्ही तुम्हाला सांभाळतो तुम्ही आम्हाला सांभाळताय बरोबर का नाही? काय विषय तुम्ही वेगळंच मानता काहीतरी राजकारण बोलत ते म्हणतात पवार साहेब मला पुढे नाही जाऊन देते कोण म्हणतात? अजितदादा म्हणतात. असं कसं होईल चुकीच्या गोष्टी आहेत. अजित पवार साहेबांनीच मोठं केलं ना मग कुणी केलं चुकीच्या गोष्टी आहेत. बरं दादा हा बोल आमचा आतापर्यंत धनगर समाज आहे ना कुठल्याच ह्याच्यामध्ये गेला नव्हता अजितदादाला सोडून. पण आता अचानक असं झाल्यामुळं म्हणजे आता आम्हाला बी एकदम विचार पडला ना नेमकं मोठ्या साहेबांसंग जावं का दादांसंग जावं काय ठरलंय आता?
आता काय त्यांच्या मग आता बघू काय होईल ते होईल बरं नाही ना आमची अशी बटंगी चालली मग आमचा विचार करायला पाहिजे ना त्यांनी रानवण नाही राहिलं अजिबात काहीच नाही पहिल्यासारखं म्हणजे काहीच नाही राहिलं अजिबात मग त्यांनी कुठंतरी पारिटे ती मेंढ्यांना मोकळं करायला पाहिजे जागा हे करायला पाहिजे पुन्हा शाळांची बी हे करायला पाहिजे ना आता आमचं गाव तर सुप्यामधलं वडाणा गाव आहे तिथं तर तिथं आमच्या वस्तीला जो बारीक बारवाडीपासून तर पाचवीपर्यंत 50 पोरं असेल तर तिथं अजून कसलीच रस्ता नाही पुन्हा आत्ता आली पियाचं पाण्याची सुई नाही तिथं आणि बारकांल्या पोरांना अंगणवाडी नाही शाळा नाही तिथून 2-4 किलोमीटर आता तुमच्या तालुक्याचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री पण होते आता परत उपमुख्यमंत्री झाले तरी पण रस्ता नाही अजून तिथं रस्ताच नाही गेलेला तिथपर्यंत आता परत एकदा अजितदादा उपमुख्यमंत्री झालात काय सांगाल अजितदादांना सांगा आमच्यावर लक्ष द्यावं आमच्या प्रत्येक मेंढपाळांचं लक्ष द्यावं त्यांनी आणि आमची बटंगी जरा दुरुस्ती करून थांबव काहीतरी करा बरं आता गावाला काय परिस्थिती गावाला तुम्ही फोन बिन केलता का कोण लोक कोणाच्या मागे आहेत मोठ्या साहेबाच्या बारक्या साहेबाच्या आता काय अजून काय आम्ही बारक्या साहेबाच्या मागे लागत नाही आम्हाला मोठा साहेब आहे कोणता पवार कोणता नाव काय त्यांचं शरद पवार त्यांच्या माग बाबा ते बारक्याला पाणी पावसाचं कसं काय जमतंय पाणी असला काय उन्हाळा असला पावसाचा मग आता हे पाऊस आहे का यंदा यंदा काय कुठं पडला तर कुठं नाही पडला असंच चाऱ्याची काय सोय यंदा असं बारीक बारीक आता उगवतोय चारा ते जमतंय आता उपाशीच मेन आहे असं काही चारा 2-3 दिवस झालं खायलाच नाही भेटलं तुमची काय परिस्थिती तुम्हाला असं वाटत नाही का की आता आपण बघ घरी थांबलं पाहिजे वय झालं आता घरात बसलं पाहिजे सगळं वाटतंय पण घरी बसून खायचं काय सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्ही काय नाही काय नाही आम्ही आपलं स्वतःच करतो स्वतःच जगतोय असं म्हणायचं काय सरकारने काही मदत नको का सरकार मदत केली आतापर्यंत काढल्याचं पांढरं झालं होतं आमचं आतापर्यंत काय मदत आता तुमच्या तालुक्याचे आमदार अजित पवार आहेत साहेब ते उपमुख्यमंत्री होते ना एवढे दिवस आता परत झाले झाले ना आता पण आता काय आता तुमच्यासाठी काही केलं नाही का तालुक्यात बरं आता ते मोठे साहेब आणि ते अजित पवार दोघं वेगळे वेगळे झाले आता तुम्ही बारामतीकर मंडळी कोणाच्या मागे शरद पवार का अजित पवार नाही पण तुम्ही आता असं तुमचं ठरलं असेल ना आता तुम्ही इथून मागे मतदान केलं असेल मोठ्या साहेबा बरोबर का बारक्या साहेबा बरोबर आता मोठ्याने आपलं एवढं केलं म्हणजे तसं गावाकडं रोड इकडे आपल्या घरी काय म्हणता बाबा पुढे पाण्याची सोय केली सांभाळले तालुका काय जिल्ह्यात सांभाळले तसं त्याच्यावर राखलं पाहिजे ना मोठे भाई शरद पवार साहेब तुम्ही काय म्हणले बाबा आता आम्ही पहिलं लहानपणापासून या धंद्यामधून काय चाकरी नाही नोकरी नाही कुठं काय धंदा नाही पोरं शिकल्यात काय तर ती अशी त्यांना चाकरी मिळणार का नोकरी मिळणार मग आपल्या मेंढ्यावरच जागायचं आणि काय करता इकडून तिकडून फिरून आता परत तिकडं नाशिक जिल्ह्यात मेंढ्या होत्या परत सिन्नरच्या पुढं होती तशीच काही काय म्हणता बाबा बारावी शिकून बी काय फायदा नाही काय मग आपल्या मेंढ्याच वळी देत आता काय नाही थांबा ताई तुमचं काय नाव तुमचं गाव कोणतं सुप हे तुमचे मालक का आता काय तुम्ही कुठं गेलते यंदा मेंढ्या चारायला नाशिक त्यांना कुठं गेलते नाशिकला मग आता गावाला किती जायचं निघाले गावाकडे काय यंदा पाऊस पाणी बरं आता हे पाऊस बिऊस एवढा पडला तर तुम्ही मग ते जेवण बिवण कसं काय बनवता आता ते एवढं नाही नाही काय रोज काय बनवतं जेवायला रोज काय बनवता आता राहणार भाजी भाकरी मग भाजी बाजार बिजार करायला जाता का नाही गावात जाता मग आता तुम्हाला असं आता तुमची पोरं लहान आहेत काही मोठाली पोरं आहेत तुमच्या बरोबर ते आता त्यांना शाळा शिकायची मग त्यांनी शाळा बिळा शिकायला नको का असं काय का तुमच्या बरोबरच फिरायचं आहेत ना काय काय घरी चालत आहेत काय आहेत काय राहणार काय त्यांना नोकऱ्या नाही लागल्या नोकऱ्या नाही लागल्या म्हणून बकराकडे मग आता त्यांनी पुढच्यांनी पण बकरच सांभाळायची का आहेत ना काय बाकीचे आहेत ना आहेत.